नमस्कार, यशाचा महामंत्र साईतंत्र या पुस्तकावरती आधारित आजच्या या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत चूक. अनेक वेळा व्यक्तीच्या मनामध्ये अहंकार येतो, गर्व येतो, मी श्रेष्ठ आहे अशा पद्धतीची श्रेष्ठत्वाची भावना येते आणि या भावनेतून त्याने तो व्यक्ती स्वतःचंच नुकसान करून घेतो. तर साईबाबांनी आपल्या भक्तांना कशा पद्धतीनं याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे ते आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत साईतंत्रमध्ये. चूक. आपण काही चूक केली किंवा चुकीचं वागलो तरी काही लोक त्या चुका आपल्याला कधीच सांगत नाहीत. ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी आपला वापर करून घेतात आणि आपल्या चुका मात्र वाढत जातात आणि नुकसानही आपलंच होतं. आणि अशावेळी मात्र कुणीही आपल्या बरोबरती नसतं. पण ही चूक जर आपल्याला वेळेवरती कळली असती तर पुढचा मोठा अनर्थ टळला असता. आपल्या चुका दाखवणाऱ्या जवळच्या किंवा तळमळीच्या लोकांचा सुरुवातीला आपल्याला राग येतो पण नंतर सत्य कळतं. आणि अशीच एक घटना साईबाबांच्या जीवनामध्ये घडलेली होती. सिद्दीक फाळके नावाचे कल्याण येथे राहणारे ग्रहस्थ हे मक्का मदिना करून आलेले होते. त्यांनी साईबाबांबद्दल ऐकलेलं होतं आणि बाबांच्या दर्शनासाठी ते शिर्डीत आले. मुक्कामाला चावडीमध्ये उतरले. आता ते बाबांच्या दर्शनाला द्वारकामाईमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते पण तेथे येण्यास बाबांनी परवानगी नाकारली. अखेर शेवटी त्यांनी आपली व्यथा माधवराव देशपांडेंना सांगितली आणि बाबांची परवानगी घेण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे ही गोष्ट मग श्यामांनी बाबांच्या कानावरती घातली. आता साईबाबांनी हे सगळं ऐकून घेतलं पण परवानगी मात्र दिली नाही. उलट त्या फाळकेंना अनेक अटी घातल्या. त्यांच्या मनाला लागेल अशा पद्धतीनं बोलले. आता फाळकेंना कळेना की सर्वांना जवळ करणारे साईबाबा मला का त्रास देत आहेत, मला का भेटत नाहीयेत. अनेक महिने त्रास सहन केल्यानंतर एक दिवस साईबाबांनी एका माळिनीकडून आंब्याच्या सर्व पेट्या विकत घेतल्या आणि फाळकेंना पाठवून दिल्या. फाळके विचारात पडले, कालपर्यंत साईबाबांनी मला एवढा त्रास दिला आणि आज आंबे पाठवलेत. एवढंच नाही तर साईबाबा स्वतः त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना आपल्या जवळचे 55 रुपये दिले. फाळके तर चक्रावूनच गेले. यातच साईबाबांनी त्यांना जेवणाचं सुद्धा आमंत्रण दिलं आणि मग काय, एक प्रेमाचं अनमोल नातं या दोघांच्या मध्ये तयार झालं. आता याच सिद्दीक फाळकेवरती बाबा एवढे प्रसन्न झाले होते की पुढे वेळोवेळी त्यांना ते पैसे देत, प्रत्येक अडचणीमध्ये मदत करीत. हे प्रेम अगदी त्यांचं शेवटपर्यंत टिकलेलं होतं. आता सुरुवातीला साईबाबांनी त्रास दिला आणि नंतर प्रेम करायला लागले असं साईबाबा का वागले? कोणत्याही तीर्थक्षेत्राला जाऊन आल्यानंतर आपल्या मनामध्ये कृतज्ञता, प्रसन्नता असली पाहिजे. मी तेथे जाऊन आलो, मी महान झालो, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही अशा पद्धतीचा अहंकार मनामध्ये असता कामा नये. पण सिद्दीक फाळके मक्का मदिनेला जाऊन आल्यापासून हाच अहंकार त्यांच्या मनामध्ये उफाळत होता आणि त्यांना भेटणारा प्रत्येक जण त्यांच्या अहंकाराला खतपाणीच घालत होता. ही गोष्ट साईबाबांच्या लक्षात आली आणि फाळक्यांचा अहंकार उतरवण्यासाठी ते असं वागत होते. आता हे करताना साईबाबांचा शत्रू हा अहंकार होता, फाळके नव्हते. त्यामुळे साईबाबांनी फाळक्यांचा अहंकार तोडला पण माणूस मात्र कायमचा जोडला. वास्तविक पाहता साईबाबांना यांचा अहंकार दूर करण्याची तशी काही आवश्यकता नव्हती. किंवा नसता केला तरी काही बिघडलं नसतं. फाळके आले असते, दर्शन घेतलं असतं, निघून गेले असते, विषय संपला असता. पण नाही, बाबांचं आपल्या भक्तांवरती प्रेम होतं, आस्था होती आणि त्यामुळेच साईबाबांनी आपल्या भक्ताच्या मनामधला अहंकार या ठिकाणी घालवलेला आहे. लक्षात ठेवा, आपल्याला साईतंत्र शिकवतं, जखमा झाकून ठेवल्या तर बऱ्या होत नसतात, त्या साफ कराव्या लागतात. थोडासा त्रास होतो पण ती जखम बरी होण्यासाठी हे अत्यंत गरजेचं असतं.